निर्भीड व बेधडक सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी यूट्यूबवर CBS न्यूज मराठी हे चॅनल सबस्क्राईब करा, लाईक व शेअर करा व बेल आयकॉनवर प्रेस करा किंवा वर दिलेल्या लिंकला 1 सेकंद प्रेस करा आणि आपल्या परिसरातील सर्व बातम्यांचा आनंद घ्या. नमस्कार, आपण पाहतात CBS न्यूज मराठी. सांगोला विशेष प्रतिनिधीकडून आलेली बातमी. सांगोला येथील शासकीय कार्यालयात सर्वसामान्यांची लूट, कर्मचाऱ्यांनीच नेमले एजंट. शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी येणाऱ्या ग्रामीण भागातील जनतेला लुटणारी टोळीच सांगोला शहरातील विविध शासकीय कार्यालयात दिसून येत आहे. सरळ अधिकाऱ्याकडे गेल्यास कामच होत नाही, तर दलालांच्या माध्यमातून काही तासातच काम होऊन जाते. यामुळे अनेक जण दलालाचा आधार घेत आहेत, तर दुसरीकडे काही कर्मचाऱ्यांनी एजंट नेमल्याची माहिती विशेष सूत्रांनी दिली आहे. घरकुल योजना, शिधापत्रिका, विधवा पेन्शन योजना, अपंग वेतन, कृषी विभाग, तहसील कार्यालय आदीमध्ये विविध कामांसाठी ग्रामीण भागातील नागरिक येतात, मात्र या ठिकाणी येणाऱ्या योजनेचा लाभ कसा घ्यावा याची माहितीच नसते. अधिकाऱ्यांना विचारावे तर ते उडवाउडीची उत्तरे देतात. एका कामासाठी अख्खा दिवस जाऊनही त्या दिवशी काम होत नाही. मजुरी बुडवून शासकीय कार्यालयात आलेल्या निराश होऊन परत जावे लागते. आर्थिक फटकाही सहन करावा लागतो. त्यामुळे अशी मंडळी दलालाच्या विळख्यात अडकतात. विविध कामे ही मंडळी अवघ्या काही वेळातच करून देत असल्याने नागरिकही पैसे देऊन त्यांच्याकडून कामे करून घेतात. शासकीय कार्यालयात दलाल अधिकारी कर्मचाऱ्यांच्या तोऱ्यात वावरताना दिसून येतात अनेकदा, तर ही मंडळी अवघ्या काही तासात काम करून देतात. या मंडळींचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यासोबतचे साटेलोटे असल्याचे दिसून येते. काही अधिकाऱ्यांनी तर थेट आपले एजंट नेमल्याची माहिती आहे. सर्वाधिक गर्दी तहसील कार्यालयात, शहरातील विविध कार्यालयात दररोज गर्दी असतेच, परंतु सर्वाधिक गर्दी असलेली तहसील कार्यालयात मात्र विविध प्रमाणपत्रासाठी नागरिक येत असतात, तासनतास ताटकळत बसतात. अशा गरजू लोकांना हिरण्याचे काम दलाल करतात, पैसे घेऊन त्यांचे काम करून देतात. अनेकदा तर पैसे देणाऱ्याचीही तक्रार नसते, केवळ काम झाले याचेच समाधान असते.